हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी अशी रेसिपी. आज आपण बनवणार आहोत शेवया. तर मी एक ग्लास पाणी ठेवले उकळायला, एक ते दीड ग्लास पाणी उकळलेलं आहे बघा. आणि मी शेवया घेतल्यात, तर शेवया त्याच्यात टाकून घेऊया आणि छानपैकी एक 5 ते 7 मिनटं बॉईल होऊ द्यायच्यात आणि मंद आचेवर शिजू द्यायच्यात. तर पाणी काढून वगैरे घ्यायचं नाही, तसंच शिजून घ्यायचं आहे. बरेच जण खीर बनवतात, तर आपण एकदम साध्या आणि सोप्या अशा शेवया बनवतो आहेत. तर शेवया शिजत आहेत, तोपर्यंत आपण गूळ टाकून घेऊयात. आपल्या आवडीनुसार गोड जसं तुम्ही खाता तसा गूळ टाकून घ्यायचा आहे. शेवया उकडत आल्यात बघा, त्याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. तर बरोबर पाणी टाकायचं आहे. एका माणसाला एक जण खाईन असं एवढ्या शेवया घेतल्यात मी. एक वाटी घेतल्यात आणि एक ग्लास पाणी घेतलं. आता गूळ त्याच्यामध्ये छानपैकी मिक्स झाला पाहिजे. तर मिक्स झाला आहे गूळ बघा. आता आपण काढून घेऊया शेवया, झाल्यात तयार. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी दूध टाकणार आहोत आणि वरतून तूप टाकणार आहोत. खूप मस्त, एकदम भारी, जबरदस्त लागतात अशा शेवया, नक्की करून बघा. बघा, वरतून तूप टाकत आहे मी आणि दूध आपण मलाईसोबत घ्यायचे, अजून छान लागतात. बरेच वेळेस तुम्ही खीर बनवता, अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता मिक्स करायचं बघा, एकदम भारी लागतात. नक्की खाऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कशा शेवया बनवता. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा. परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.